मनसेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी. मनसेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून या बैठकीमध्ये महायुतीच्या प्रचाराबाबतची भूमिका ठरणार आहे. तर सकाळी 10:30 वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पहिलीच बैठक आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. थोड्याच वेळात मनसेच्या बैठकीला सुरुवात होते. 10:30 मनसेच्या बैठकीला सुरुवात होणार असून वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पहिलीच बैठक आहे. महायुतीच्या प्रचारासंदर्भातली भूमिका राज ठाकरे या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट करू शकतात. पदाधिकारी आणि कार्यकर्ते अर्थातच नेत्यांना देखील ते काही आदेश आजच्या या बैठकीमध्ये देऊ शकतात. वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 10:30 वेळ ही नेते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी देण्यात आलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असून मनसेचे पदाधिकारी आणि नेत्यांची मुंबईत बैठक होते आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून बैठकीमध्ये महायुतीच्या प्रचारासंदर्भातली भूमिका देखील आज स्पष्ट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही पहिलीच बैठक पदाधिकारी आणि नेत्यांची होते आहे. तर महायुतीच्या प्रचाराबाबतची भूमिका देखील याच बैठकीमध्ये ठरणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होते आहे. वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये आता अनेक पदाधिकारी आणि नेते यायला सुरुवात देखील झालेली आहे. तर मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पहिलीच बैठक होते. आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होते आहे. राज ठाकरेंची आजची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असेल, कारण महायुतीच्या प्रचारासंदर्भात ते कार्यकर्त्यांना काही सूचना करतात का, पदाधिकारी आणि नेत्यांना काही कानमंत्र देतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तर या बैठकीसाठी आता कार्यकर्ते आणि नेते यायला सुरुवात झालेली आहे. स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे. स्वप्नील, वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये मनसेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होते आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे. आता त्या ठिकाणी पदाधिकारी यायला देखील सुरुवात झालेली आहे. या बैठकीच्या संदर्भातले अपडेट काय मिळत आहेत? शुभम, अगदीच महायुतीमध्ये मनसेने पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वाधिक महत्त्व हे लागलेलं आहे. सर्वाधिक लक्ष हे राजकीय वर्तुळातून या बैठकीकडे लागलं आहे. एकूणच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना काय सांगतात, काय निर्देश देतात, तसेच काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पदाधिकारी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळामध्ये दाखल होतील आणि यानंतर या बैठकीला सुरुवात होईल. वांद्र्यातील MIG क्लब येथे ही बैठक होती आहे. मात्र या बैठकीमध्ये मनसेकडून जो महायुतीला पाठिंबा देण्यात आलेला आहे याबद्दल कशा प्रकारची रणनीती ही मनसेची असेल आणि कोणकोणत्या उमेदवाराचा प्रचार असेल किंवा भाजपशी कशा प्रकारे हात मिळवणी असेल आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन, म्हणजे उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन मनसेचे कार्यकर्ते कशा प्रकारे पाठिंबा देणार आणि रॅलीमध्ये प्रचारामध्ये सहभागी होणार का, यावरती खरं तर आज चर्चा होणार आहे, खलबत होणार आहे. यावरती मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे सुद्धा राज ठाकरे जाणून घेतील आणि नंतर राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश देतील आणि तशा प्रकारे ते आदेश आहेत ते तळागाळामधील मनसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागण्याच्या सुद्धा एकूण सूचना आहेत ते राज ठाकरे यांच्याकडून या पदाधिकाऱ्यांना होऊ शकतात. मात्र राज ठाकरे यांच्या सभा कशा होणार, कुठे होणार आणि नक्की या सभांमध्ये कशा प्रकारचे मुद्दे सुद्धा येणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि जे नाराज कार्यकर्ते आहेत मनसेचे किंवा उत्तर भारतीय असतील यांना सुद्धा समजूत घालून त्यांना सोबत कसं आणता येईल याचा प्रयत्न हा बैठकीमध्ये असेल. स्वप्नील, महत्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.